राउत ने नई महाराष्ट्र सरकार पर निशाना साधते हुए कहा, राज्य के मुख्यमंत्री कल दिल्ली के दौरे पर जा रहे थे। पिछले एक महीने में ये उनका दिल्ली का पांचवा दौरा है। इसके पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री साल में चार बार दिल्ली नहीं आए और अभी के मुख्यमंत्री को महीने में पांच बार दिल्ली आना पड़ रहा है। मुख्यमंत्री का लगातार दिल्ली आना महाराष्ट्र के स्वाभिमान को ठेस पहुंचा रहा है। शिवसेना के मुख्यमंत्री को कभी दिल्ली नहीं जाना पड़ा था। शिवसेना की हाई कमांड हमेशा मुंबई में ही रही है। हमेशा दिल्ली से लोग मुंबई आए और शिवसेना से चर्चा की, तो दूसरी तरफ अभी तक कैबिनेट का गठन नहीं हो सका है। महाराष्ट्र की राजनीति में तीन महीने से खेल चल रहा है। ये आत्मनिरीक्षण करने का समय है कि इस समूह को शिवसेना से बाहर निकाल कर क्या मिला और उन्होंने महाराष्ट्र को क्या दिया। 16 विधायक अयोग्य साबित होंगे, जो अपनी रक्षा के लिए दूसरी पार्टी में विलीन हो गए वो खुद को शिवसैनिक कैसे कह सकते हैं। शिवसेना सभी चुनाव लड़ेगी। असल में बीजेपी शिवसेना को तोड़ना चाहती थी। अगर महाराष्ट्र में सत्ता का एक और परिवर्तन होता है तो मुझे आश्चर्य नहीं होगा। अभी तक मुख्यमंत्री सरकार नहीं बना पाए हैं। मुख्यमंत्री का लगातार दिल्ली आना महाराष्ट्र के स्वाभिमान को ठेस पहुंचा रहा है, ऐसी प्रतिक्रिया संजय राउत ने व्यक्त की। मी पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवर येणार होते, स्वारीवर नाही, आणि अचानक रद्द झालं। मला असं वाटतं की गेल्या महिन्याभरातली त्यांची ही पाचवी दिल्ली भेट, पाचवी म्हणजे अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वर्षातून चार वेळा आले नाही आहेत, आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांना महिन्यातून पाच वेळा यावं लागत आहे। याबाबत महाराष्ट्राच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे। शिवसेनेचे मुख्यमंत्री जर कोणी म्हणून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावं लागलं नाही। शिवसेनेचं हायकमांड हे काय मुंबईतच राहिले आणि मुंबईतच चर्चा होत राहिल्या, किंबहुना दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते। आपण पाहिलं असं अगदी युती करण्यासंदर्भात सन्माननीय अमित शहासुद्धा मातोश्रीवर आले होते, त्यापूर्वीसुद्धा अनेक नेते येत होते, पण हे एक मित्रत्वाचं नातं होतं त्या काळामध्ये, त्यातून या गोष्टी घडत होत्या। पण आता पाच वेळा एका महिन्यात मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही, दोन एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे, त्यातून महाराष्ट्राला काय मिळत आहे आणि त्यांच्या गटाला काय मिळत आहे हा एक संशोधनाचा विषय आहे। एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा गेला एक महिन्यापासून सुरू आहे। या गटानं शिवसेनेतून बाहेर पडून नक्की काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधामध्ये कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री असल्यामुळं 16 आमदार हे अपात्र ठरतील 10th शेड्यूलनुसार, हे नक्की, किंवा त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल, मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणवणार, त्यांना एखाद्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल। अशावेळी यातले किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची संपूर्ण कल्पना आमच्याकडे, आमदार आमच्या संपर्कात आहेत, आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची कारण गरज नाही। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka.
का बैंक नागपुर।